दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा जयघोषात कृष्णातेरी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त जयंती सोहळा साजरा झाला पहाटेपासून दत्त मंदिर परिसरामध्ये हजारो भाविक दाखल झाले आहेत मंदिर परिसर आज भाविकांच्या गर्दीनं फुलून गेल्याचं पाहायला मिळालं तर श्री दत्त जन्मकाळ सोहळा संध्याकाळी पाच वाजता मुख्य मंदिरात पार पडला या जन्मकाळ सोहळ्यासाठी सुमारे दोन ते तीन लाख भाविक दर्शनासाठी उपस्थित होते श्री क्षेत्र नृसेवाडे येथे जयंतीच्या सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र कर्नाटक गोवा गुजरात आंध्र प्रदेश आदी राज्यातील हजारो भाविकांनी दत्त दर्शनासाठी या पवित्र क्षेत्री हजेरी लावली गेल्या दहा दिवसांपासून दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते आज मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जन्मकाळ असल्याने कडाक्याच्या थंडीतही पहाटेपासून भाविकांचा ओघ दत्त दर्शनासाठी येत होता अवघी नृसिंहवाडी भाविकांच्या गर्दीनं फुलेली होती आज उत्सवाच्या मुख्य दिवशी काकड आरती प्रातकालीन पूजा पंचामृत अभिषेक श्रीचरणांची कमल महापूजा पवमान पंचसूत पठण आदी कार्यक्रम पार पडले तर दुपारी वस्त्रालंकाराने सजवलेली श्रींची मूर्ती सवाद्य मिरवणुकीने निघाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ रोहिणी साळुखे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ जयसिंगपूर कुरुंदवाड पोलीस ठाण्याचा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता तसाच कृष्णा नदीच्या काठावर वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान देखील तैनात होते भाविकांच्या गर्दीच्या अनुषंगाने नरसिंहवाडी ग्रामपंचायत श्री दत्त देवस्थान ट्रस्ट परिश्रम घेत आहेत शिरोळ येथेही श्री दत्तगुरू भोजनपात्र मंदिर येथे भाविकांनी पहाटे दर्शनासाठी गर्दी केली होती